आरोग्यासाठी आवश्यक असणारे काजू आणि मखाने आपण कशा प्रकारे चटपटीत तयार केलेले आहेत, चला तर मग पटकन बघूया. कापसासारखे मऊ असणारे मखाने सुद्धा अगदी छान असे फ्राय करून कुरकुरीत होतात. मुलांना शाळेच्या डब्यासाठी किंवा भूक लागल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही मखाने तयार करून दिले तर ते आरोग्याला सुद्धा पौष्टिक असतात, त्याचबरोबर ते आवडीने खातात. हेलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण अगदी चटपटीत मसाला काजू कशा प्रकारे तयार करतात, चला तर मग पटकन बघूया. आणि अशा प्रकारे तयार केलेले काजू तुम्ही बॉटलमध्ये स्टोअर करू शकतात. मसाला काजू तयार करण्यासाठी गरजेनुसार काजू, लाल मिरची पावडर, काळं मीठ, मिरे पावडर आणि पिठी साखरचा वापर केलेला आहे. काजू अगदी छान कुरकुरीत फ्राय करण्यासाठी आपण कढईमध्ये साजूक तूप घेतलेलं आहेत आणि गॅसची फ्लेम मध्यम करून अगदी छान असे काजू भाजून घ्यायचे. आपण तुपामध्ये काजू तळूसुद्धा शकतो, परंतु अगदी थोड्या तुपामध्ये काजू भाजून घेतले तर ते अगदी छान असे क्रंची होतात. बऱ्याचदा क्लायमेट चेंज झाल्यानंतर काजूसुद्धा वाकस होतात किंवा जास्त दिवस ठेवलेल्या काजूची टेस्ट बदलते. त्यावेळेस त्या काजूंना तुम्ही अशा प्रकारे मसालेदार तयार करून नक्कीच खाऊन बघा. गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून काजू परतून घ्यायचेत. काजू गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्या. गरम गरम काजूवरतीच आपल्याला लाल मिरची पावडर, काळं मीठ आणि मिरे पूड, त्याचबरोबर पिठी साखरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून काजू गरम असताना तूपसुद्धा पातळ असतं आणि सर्व मसाले अगदी छान काजूमध्ये मिक्स होतात. काजू ज्यावेळेस पूर्णपणे गार होतात त्यावेळेस छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. आणि अशा प्रकारे जास्त प्रमाणामध्ये काजू फ्राय करून तुम्ही बरणीमध्ये स्टोअर करू शकतात. पांढरे शुभ्र आणि कापसाप्रमाणे मऊ असलेले मखाने कशा प्रकारे चटपटीत तयार केलेले आहेत, चला तर मग बघूया. गरजेप्रमाणे मखाने पिठी साखर, मिरे पूड, लाल मिरची पावडर, काळं मीठ आणि जिरे पावडर आपण वापरणार आहे. मखाने सुद्धा छान असे गॅसची फ्लेम कमी करून कढईमध्ये भाजून घ्या आणि त्यामध्ये गरजेनुसार साजूक तूप वापरणार आहे. तर साजूक तूप पातळ न करताना अशाप्रमाणे घट्टच वापरावे, म्हणजे ज्याप्रमाणे मखाने गरम होतात त्याप्रमाणे तूपसुद्धा पातळ होत जाते आणि मखाने भाजून घेताना क्रंची होतात. आपण मखाने कमी गॅसवर भाजून घेत असतो त्यामुळे मखाने भाजायला वेळ लागतो. मखाने भाजताना सतत परतून त्यावर तूप टाकून भाजावं. मखाने पटकन जळतात म्हणून आपल्याला कमी गॅसची फ्लेम ठेवून मखाने भाजून घ्यायचे आहेत. 10 ते 15 मिनिटांमध्ये मखाने छान भाजून झालेले आहेत. भाजून घेतलेल्या गरम गरम मखान्यांवर काळं मीठ, मिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार पिठी साखर मिक्स करून घ्या. ज्याप्रमाणे आपण काजू स्टोअर करतो त्याचप्रमाणे मखानेसुद्धा तयार करून छान असे स्टोअर करावे. बहुतेक वेळेस साधे मखाने मुलं खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे त्या मखान्यांना चटपटीत तयार करून द्या, मुलं अगदी आवडीने खातात. शक्यतो आपण गरम मखान्यांमध्येच मसाला मिक्स करण्याचा प्रयत्न करावा. तूप पातळ असल्यामुळे मसाला मखान्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होतो. मसाला काजू आणि मखाने तयार करताना आपण साध्या मिठाऐवजी काळ्या मिठाचा वापर केलेला आहे. साधं मीठ हे पटकन स्प्रेड होत नाही, त्याचबरोबर खाताना कधीकधी तोंड सोललं जातं, म्हणून आपण आवश्यकतेनुसार काळ्या मिठाचा वापर करावा आणि आरोग्यासाठीसुद्धा काळं मीठ महत्त्वाचं आहे. मुलांसाठी अशा प्रकारे नाश्ता तयार करत असाल तर तिखट आणि मिरेपूड प्रमाणामध्ये वापरावी. अशा प्रकारे छान असे चटपटीत काजू आणि मसाला मखाने तयार झालेले आहेत, तुम्हीसुद्धा नक्की तयार करून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा. अगदी साध्या सोप्या आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येईल अशा रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या चटपटीत रेसिपीसोबत.